ते गेल्या 10 वर्षामध्ये. आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूया. CSMT स्थानकादरम्यान लोकलचा डब्बा घसरलाय. हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. वडाळाहून CSMT कडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे. मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील लोकल सेवेवरही परिणाम झालाय. पनवेलवरून CSMT स्थानकात जाणारा रेल्वेचा डबा घसरलेला आहे. हे दृश्य आपण पाहतोय. त्यामुळे हार्बर लाईनवरील वाहतूक ही पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे. मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील लोकल सेवेवरही यामुळे परिणाम झालाय. याबाबतच्या ताज्या अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडलेल्या आहेत. मीनाक्षी, हार्बर मार्गावरील वाहतूक ही पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे. सुरळीत करण्यासाठी सध्या कशा प्रकारचे प्रयत्न सध्या सुरू आहेत आणि काय सध्या त्या ठिकाणचे ताजे अपडेट आहेत? नक्कीच आपण पाहतोय ही संपूर्ण घटना जी आहे ती 11:30-12 सुमारास घडलेली आहे. आपण पाहतोय की पनवेलहून सुटलेली लोकल CSMT स्टेशनच्या दिशेने निघाली होती आणि स्टेशनपूर्वी अशा पद्धतीत मध्य रेल्वेच्या वतीनं संपूर्ण रेल्वे रुळाचा हा डब्बा जो आहे जो घसलेला आहे तो पूर्णपणे रुळावरती आणण्याचे प्रयत्न जे आहेत ते सध्या सुरू आहेत. मात्र एकूणच सध्या आपण पाहिलं तर ही लोकल जी आहे ती पनवेलहून CSMT दिशेच्या निघाली होती आणि मात्र स्थानकावरती पोहोचण्यापूर्वी जो रेल्वेवरती आपण पाहतोय की हा जो डब्बा आहे तो घसरलेला आहे. एकूणच सध्या आपण पाहिलं तर लोकलचा वेग जो आहे तो कमी होता कारण स्थानकाजवळ पोहोचण्यापूर्वी रेल्वेचा वेग जो आहे तो कमी होतो आणि अगदीच 1 मिनिटाचंच अंतर आहे स्थानका वरती पोहोचण्यासाठी. त्यापूर्वीच हा डब्बा जो आहे तो रुळावरून घसरलेला आहे. कारण आपण पाहिलं तर सध्या पूर्णपणे काम जे आहे ते मध्य रेल्वेच्या वतीनं या ठिकाणी सुरू आहे. कारण संपूर्णपणे लोकल जी आहे ती प्रवाशांनी भरलेली होती. कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नसल्याचं मध्य रेल्वेच्या वतीनं सांगण्यात येत आहे. कारण आता सध्याची जर परिस्थिती आपण पाहिली तर संपूर्ण लोकल जी आहे प्रवाशांनी भरली होती. त्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलेलं आहे, सगळ्यांना उतरवलेलं आहे आणि सगळेच प्रवासी जे आहेत ते निघून गेलेले आहेत. सध्या आपण पाहिलं तर मागच्या 1.5 तासापासून CSMT स्थानकात ही जी लोकल आहे या ठिकाणीच उभी आहे आणि त्यामुळे संपूर्ण प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 जो हार्बर लाईनचा आहे तो पूर्णपणे बंद आहे. पूर्णपणे या मार्गावरची लोकल सेवा जी आहे ती ठप्प पडलेली आहे आणि एकूणच आपण पाहतोय की सध्याच्या ज्या लोकल गाड्या आहेत त्या वडाळा ते CSMT कडे येणाऱ्या ज्या आहेत त्या पूर्णपणे बंद आहेत. म्हणजेच येणारी आणि जाणारी वाहतूक जी आहे ती पूर्णपणे बंद आहे. जोपर्यंत हे काम म्हणजेच हा डब्बा पूर्णपणे सुरळीत रुळावरती आणण्यात येत नाही तोपर्यंत ही रेल्वेची सेवा जी आहे ती बंद राहणार आहे हार्बर मार्गावरती. सध्या या ठिकाणी आपण पाहिलं तर जी वाहतूक आहे मध्य रेल्वेच्या वतीनं सांगितलं जात आहे वडाळा ते कुर्ला आणि तिथून पुढे ज्या लोकल्स आहेत त्या सुरू आहेत. पण मात्र वडाळाच्या पुढे एकही लोकल जी आहे ती सध्या सुरू नाही आहे कारण या दिशेला येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या पूर्णपणे बंद आहेत त्यांची सेवा. त्यामुळे घसरलेला जो डब्बा आहे तो पुन्हा एकदा रुळावरती आणण्याचे प्रयत्न जे आहेत ते मध्य रेल्वेच्या वतीने सुरू आहेत. सगळेच वरिष्ठ जे आहेत ते सध्या या ठिकाणी आपण पाहू शकतो घटनास्थळी आहेत आणि कशा पद्धतीत हा संपूर्णपणे इथली घडलेली जी घटना आहे कशा पद्धतीत हा डब्बा घसरला नेमकं काय झालं याचं कारण जे आहे ते अद्याप कळलेलं नाहीये. टेक्निकल प्रॉब्लेम असल्याचं म्हटलं जात आहे पण मात्र कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नाहीये. सध्या आणखीन किती वेळ लागणार या संपूर्ण घटनेनंतर पूर्णपणे सेवा जी आहे ती कधी सुरू होणार हे अद्याप कळत नाहीये. पण मात्र कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नसल्याचं सांगितलं जात आहे. कारण नक्कीच मीनाक्षी, मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलची पुन्हा एकदा वाहतूक केव्हा सुरळीत होते हा महत्वाचा प्रश्न आहे. खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.